नमस्कार बालमित्रांनो, आज आपण कोण या घटकांतर्गत कोणाचे घटक व कोणाचे नाव या उपघटकाची आज आपण माहिती घेणार आहोत. सुरुवातीला आपण पाहूया कोणाचे घटक. तर कोणाचे एकूण दोन घटक आहेत. पहिला घटक आहे शिरोबिंदू आणि दुसरा घटक आहे बाजू. शिरोबिंदू आणि बाजू हे दोन कोणाचे घटक आहे. तर सुरुवातीला आपण पाहूया शिरोबिंदू कशाला म्हणायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दोन आकृत्या काढलेल्या आहेत. पहिल्या आकृतीमध्ये रेषा बीसी आणि रेषा बीए या दोन रेषा एकमेकीला जुळलेल्या आहेत. त्यापासून जी आकृती तयार झाली ती आहे कोणाच्या. तर या दोन रेषा ज्या बिंदूमध्ये छेदतात या दोन रेषांचा जो सामायिक बिंदू आहे तो काय असतो, त्या कोणाचा शिरोबिंदू असतो. तर या पहिल्या आकृतीमध्ये रेषा बीसी आणि रेषा बीए या बी या बिंदूमध्ये छेदलेल्या आहेत, म्हणून पहिल्या आकृतीचा जो शिरोबिंदू येईल तो आहे बी. दुसरी आकृती पहा, या आकृतीमध्ये रेषा क्यू आर व रेषा क्यू बी या क्यू या बिंदूमध्ये छेदलेल्या आहे, म्हणून या दुसऱ्या आकृतीचा जो शिरोबिंदू असणार आहे तो आहे क्यू. शिरोबिंदू परत या ठिकाणी आपण पहिला घटक पाहिला शिरोबिंदू. दोन रेषा ज्या बिंदूमध्ये छेदतात त्या बिंदूला कोणाचा आपला शिरोबिंदू म्हणायचा. त्यानंतर दुसरा घटक आहे बाजू. बाजूला भुजा या ठिकाणी म्हटलेला असतो. तर ज्या दोन रेषा या ठिकाणी छेदलेल्या आहेत त्या दोन रेषामध्ये काय असतात, त्या कोणाच्या दोन बाजू असतात. त्या ठिकाणी त्या बाजू पहिल्या आकृतीमध्ये बाजू म्हणून कोणते बघा, बाजू बीसी आणि बाजू बीए, बाजू बीसी आणि बाजू बीए या दोन झालेल्या कोणाच्या बाजू झाल्या. दुसऱ्या आकृती बघा, दुसऱ्या आकृतीमध्ये रेषा क्यू आर व रेषा क्यू बी या ठिकाणी आहेत, म्हणजे या काय कोणाच्या बाजू आहेत, बाजू क्यू पी व बाजू क्यू आर. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणाचे दोन घटक आहेत लक्षात ठेवा. पहिला घटक आहे शिरोबिंदू, दुसरा आहे बाजू किंवा भुजा. यानंतर आपण दुसरा भाग पाहणार आहोत कोणाचे नाव. आता कोणाचे नाव हा शब्द ऐकलं तुम्हाला वाटलं असेल कोणाला देखील नाव असतं होय, तर कोणाला देखील नाव असतं, मग त्याचं वाचन लेखन कशा पद्धतीने करायचं. तर या ठिकाणी पहा, पहिली आकृती आपण काढलेली आहे ए बी सी. तर कोणाचे ज्यावेळेस आपण वाचन लेखन करतो त्यावेळेस तीन अक्षरी त्याचं वाचन लेखन आपल्याला या ठिकाणी करायचं. तर ते दोन प्रकारे आपण करू शकतो बघा, कोण ए बी सी व कोण सी बी ए या दोन प्रकारे आपण एकाच कोणाचं वाचन या ठिकाणी तीन अक्षरी करू शकतो. दुसऱ्या आकृतीमध्ये बघा, कोण पी क्यू आर व कोण आर क्यू पी या पद्धतीचं वाचन आपल्याला या ठिकाणी करायचं. पदलेखन कशा पद्धतीने करायचे तर लक्षात ठेवा, या ठिकाणी कोण या शब्दासाठी हे चिन्ह या ठिकाणी आपण वापरलं जातो. कोणासाठी हे चिन्ह या ठिकाणी वापरलं जातं, मग या चिन्हाचा वापर करून कोण ए बी सी याचं लेखन आपण या ठिकाणी करूया. तर पाहता बघा, कोण ए बी सी या तीन अक्षरेचा वाचन आपण या ठिकाणी केला आहे कोण ए बी सी. त्यानंतर कोण सी बी ए चिन्ह वापरून या ठिकाणी आपण लेखन करतोय कोण सी बी ए. यानंतर दुसरी आकृती आपण पाहूया, कोण पी क्यू आर याचं लेखन आपण चिन्ह वापरून करूया कोण पी क्यू आर आणि कोण आर क्यू पी, कोण आर क्यू पी या प्रकारे आपण तीन अक्षरी वाचन लेखन कोणाचं या पद्धतीने आपण करू शकतो. तर या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणाचे घटक व कोणाचे नाव हा भाग आपण या ठिकाणी पाहिलेला पाहिजे.